नांदेडच्या याच शासकीय रुग्णालयात गेल्या 2 दिवसात 35 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, त्यात 16 अधिक असे नवजात अर्भक आहेत। त्यामुळे सध्या नांदेडचं हे शासकीय रुग्णालय पूर्ण देशात चर्चेला आलेलं आहे आणि आज विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार तथा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे नांदेड इथल्या या शासकीय रुग्णालयाला भेट देऊन इथल्या रुग्णांची विचारपूस करणार आहेत। त्याचबरोबर नेमकं या दवाखान्यामधला मृत्यूंचा हा आकडा का वाढत चालला याची माहिती घेणार आहेत। एकूणच विरोधी पक्ष आता या मुद्द्यावर आक्रमक झालेला दिसून येत आहे आणि त्यामुळे नांदेडचं हे शासकीय रुग्णालय सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत आलेलं आहे। या रुग्णालयात नेमका मृत्यूचा हा आकडा कसा वाढतोय याची चौकशी आता सुरू आहे। कॅमेरामन सुशांत सह राजूगिरी, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।